मुख्यमंत्री आणि सगळे सहकारी त्याच्यामध्ये लक्ष देतायत, पाठपुरावा करतायत, अडचणी असतील तर त्या अडचणी सोडवतायत। त्याच्यामुळे देवेंद्रजींनी त्या मेट्रोमध्ये बसल्यानंतर काय ट्वीट करावा हा त्यांचा अधिकार आहे, परंतु महाविकास आघाडीचा मनापासूनचा प्रयत्न आहे की इथल्या पण नागरिकांना सर्वांना आमच्या सहित मुख्यमंत्र्यांच्या सहित इथल्या पण मेट्रोमध्ये लवकरात लवकर बसण्याची संधी मिळावी। तुम्ही बघा टनेलची कामं पण जोरात चालू आहे, टाईम टेबल ठरवल्याप्रमाणे चालू आहे, तिथं कुठंही काही अडचण नाही आहे, कामामध्ये कुठंही दिरंगाई त्या ठिकाणी होत नाही। मधी मात्र 4-5 महिने काम लॉकडाऊनच्या काळामध्ये सगळीकडे ठप्प झालेलं होतं, कारण मजूरच सगळं निघून गेलेलं होतं ही वस्तुस्थिती। पण तो बॅकलॉग हा भरून काढण्याच्या करता काय जास्तीचे कष्ट घ्यावे लागतील अशाही प्रकारचा प्रयत्न, कारण ह्या राज्याच्या वाटचालीच्या करता सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं ह्या इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट हे फार महत्त्वाचे असतात याची जाणीव। अनेक वर्ष आम्ही राज्य मंत्रिमंडळामध्ये काम करत असल्यामुळं आम्हाला निश्चितपणे आहे, आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय पवारसाहेब पण त्याबद्दल वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात। याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधगुरू चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा।